नमस्कार, मी सुवर्णा जोशी, बुलेटिन मध्ये स्वागत। सुरुवातीस एका महत्त्वाच्या घडामोडीने, मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दणका दिलेला आहे। कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचं काम थांबवा असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे मुंबई हायकोर्टाकडून। राज्य सरकारला हा मोठा दणका कालच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेमध्ये हा मुद्दा चर्चेत आला होता आणि अनिल परब वारंवार सांगत होते उद्या त्यावर सुनावणी आहे, त्यामुळे तोपर्यंत थांबा। आपल्याला हे आता स्पष्ट झालेलं आहे की कारशेडचं काम थांबवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। मुंबई हायकोर्टाने MMRDAला आदेश दिले, तूर्तास भूखंडाची स्थिती जैसे थे ठेवा असं कोर्टानं सांगितलेलं आहे। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडून। विवेक, काय अधिक माहिती? कांजूरमधला कारशेड करण्याबद्दल राज्य सरकार ठाम होतं, मात्र त्यांच्या या भूमिकेला मोठा दणका बसलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। कारण कांजूर मार्गाच्या कारशेडचं जे काम चालू होतं ते काम जैसे थे म्हणजे सध्या थांबवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने MMRDAला दिलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात केंद्र सरकारनं हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती आणि त्यात आपला दावा त्यांनी ठेवलेला होता। राज्य सरकारची भूमिका मात्र त्यांनी आज मांडली, त्यावेळेस ते म्हणाले की आम्ही आपल्या भूमिकेवर ठामवत जे काही निर्देश द्यायचे ते हायकोर्टाने द्यावं असं देखील राज्य सरकारने म्हटलं। महाधिवक्त्यांनी राज्य सरकारतर्फे ही भूमिका मांडलेली आहे। त्यानंतर मुंबई हायकोर्टानं या संदर्भात आता आदेश दिलेला आहे आणि कारशेडचं काम जैसे थे म्हणजे आहे त्या स्थितीत थांबवावं असे आदेश दिलेले आहे। राज्य सरकारला हा मोठा दणका आहे, राज्य सरकार सातत्यानं दावा करत आहे राज्य सरकारला हा सगळ्यात मोठा दणका आहे। विवेक, थोडं अजून स्पष्ट करता येईल का, या जागे संदर्भातच वाद होते की ही जागा केंद्राची का राज्याची? राज्य म्हणत होतं ही जागा आमची आहे, केंद्र सरकार म्हणत होतं ही जागा आमची आहे, त्यामुळे राज्य सरकारनेच MMRDAला आदेश द्यावे की काम थांबवावं, पण तसं झालं नाही आणि शेवटी कोर्टात हे सगळं प्रकरण गेलं। या जागेबद्दलचे अनेक वाद पूर्वीपासूनच होते, राज्य सरकार की केंद्र सरकारची मालकी यावरून एक मोठा वाद निर्माण झालेला होता, एक मोठा वाद निर्माण झालेला होता आणि त्यात केंद्र सरकारनं म्हटलं होतं की ही जागा आमचीच आहे, राज्य सरकारचं देखील म्हणलं होतं की ही जागा आमची आहे। त्यातून हा वाद आता कोर्टात गेलेला होता। मुळात यात एक खासगी व्यक्ती होती, त्याने देखील या जागेवर आपला दावा केलेला होता। त्यांनी म्हटलं होतं की जागा आपली आहे आणि 2017 साली कोर्टात सुनावणी झाली होती, त्याच्यानुसार केंद्र सरकारने त्या जागेवर ताबा घेण्याच्या प्रयत्नाला सिटी सिव्हिल कोर्टाने नाही म्हटलेलं होतं आणि त्यानंतर या जागेचा वाद निर्माण झाला होता। नक्की विवेक, मी आपल्याला विनंती करेन आपण असे संपर्कात रहा। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत। प्रवीण दरेकर, काल यावर चर्चा झालेली होती अधिवेशनामध्ये, खडाजंगी झालेली होती, अनिल परब यावर अनेक उत्तरं देत होते आणि आता आपण बघतोय राज्य सरकारला मोठा दणका दिलेला आहे कोर्टानं। खरं म्हणजे पुन्हा एकदा कोर्टानं या कार्यपद्धतीवर राज्य सरकारच्या टीकास्त्र केलंय, फटकारलेलं आहे। कालही विधिमंडळाच्या सभागृहामध्ये जेव्हा मी विषय काढला की बाबा कारशेडच्या संदर्भात कोर्टाचं अशा अशा प्रकारचं म्हणणं आहे, राज्य सरकारनं भूमिका स्पष्ट करावी, परंतु ना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं ना नगरविकास मंत्र्यांनी उत्तर दिलं। याचं कारण कोर्टाने 2-3 वेळा त्यांना फटकारलं विकास कामांसंदर्भात विविध विषयांवर आणि या संदर्भातही भारतीय जनता पार्टीची किंबहुना देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही भूमिका घेतली होती की बाबा तुम्ही आज त्या ठिकाणचा कारशेडचा आरेचा हलवण्याचं काही कारण नाही, तिकडे लिटिगेशन होतील, जागेत अनेक प्रकारच्या कायदेशीर अडचणी आहेत आणि प्रकल्प लांबेल आणि पर्यायानं मुंबईकरांचा जो अडचणीचा आज प्रवासाचा विषय आहे ट्रॅफिकचा तो त्या ठिकाणी पुन्हा 5-7 वर्ष पुढे जाईल। त्यामुळं अशा प्रकारे, परंतु हे सरकार अहंकारानं भरलेलं आहे। एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीत आम्ही अशा प्रकारचा हम करेशो कायदा या राज्यात कुठल्याही सरकारनं या ठिकाणी केलेला नव्हता। केवळ मला वाटतं आणि केवळ त्या ठिकाणी विरोधी पक्षांनी केलेली गोष्ट आहे म्हणून एक तर त्याला स्थगिती द्यायची, एक तर नाव बदलायचं किंवा एकतरी दुसऱ्या ठिकाणी त्याचं स्थलांतर करायचं, अशा प्रकारचा मला वाटतं पोरखेळ या ठिकाणी राज्य सरकारच्या निर्णयांच्या बाबतीत या ठिकाणी आहे। या विषयामध्ये पण आता असं वाटतं की हा विषय आता थांबवावाच लागेल, म्हणजे काम थांबवावंच लागेल, कारण काल अनिल परब जेव्हा बोलत होते तेव्हा ते हेच म्हणत होते की उद्या कोर्टात काय होईल त्यानंतर आपण या सगळ्यावर बोलू, आत्ताच कशाला ट्रायल इथे विधिमंडळामध्ये किंवा विधानसभेमध्ये आपण ती करायची, असं एक वक्तव्य त्यांनी केलं। मुख्यमंत्री बोलताना असं म्हणाले की लोकहिताचं हे काम आहे, त्यामुळे तुम्ही आम्ही एकत्र येऊन आपण हे काम मार्गी लावलं पाहिजे, जागा कुणाची या वादात गेलं नाही पाहिजे। आज मात्र दूध का दूध पाणी का पाणी झालंय।
नाही जागा कोणाच्या या वाटत गेला नाही पाहिजे मग प्रकल्प कसा पुढे जाणार. म्हणजे आपण काय बोलतो त्याला काहीतरी लॉजिकल आधार असायला पाहिजे. जागेचा वाद त्या ठिकाणी संपुष्टात आल्याशिवाय प्रकल्प कसा काय पुढे जाणार. आणि केवळ भावनिक बोलून चालत नाही, आपण एकत्रित आलं पाहिजे, सर्वांनी केलं पाहिजे, करूया बघूया असं चालत नसतं. विकास कामाच्या संदर्भात एक प्रक्रिया असते, प्रशासकीय प्रक्रिया असते, तांत्रिक प्रक्रिया असते, न्यायालयीन प्रक्रिया असते, आणि हे सगळे सोपस्कार करत तो प्रकल्प एका टप्प्यावर आलेला असतो. अगदी. आणि प्रवीण दरेकर, आपण हेही मान्य कराल की फॅक्ट्स विषयी बोलणं जास्त गरजेचं आहे की किती नुकसान होणार आहे, किती फायदा होणार आहे, किती योग्य आहे इथे आरे कारशेड होणं, क्षमा करा कांजूरमार्गला कारशेड होणं किंवा आरेला कारशेड होणं, ह्या फॅक्ट्सवर सुद्धा बोललं गेलं पाहिजे. नाही 100% त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी कधी चर्चा तरी केली का? खरं म्हणजे हा प्रकल्प ज्यांनी मार्गी लावला त्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांना चर्चेला बोलावलं पाहिजे होतं. अधिकारी देवेंद्रजी आणि मुख्यमंत्र्यांनी जर चर्चा केली असती, फक्त बोलून चालत नाही ना, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, एकत्र मिळून विकास केला पाहिजे. म्हणजे करणी वेगळी आणि कथणी वेगळी, मग बोलवायचं. देवेंद्रजींनी त्या ठिकाणी मार्ग दिले असतील, विकासच करायचा आहे ना. मग आपण विरोधी पक्ष आणि सत्ताधारी हातात हात घालून विकास करू ना, पण बोलायचं नाही करायचं ना. 5-10 हजार कोटीचा भुर्दंड त्या ठिकाणी येणार आहे. बरं, कारशेडला प्रकल्प सुरू झाला होता, म्हणजे प्रकल्प सुरू होऊन तो